रायगड जिल्ह्यात निसर्ग वादळाने बऱ्याच तालुक्यात वीज पुरवठा खंडित झाला होता। यामुळे माणगाव शहर व बहुतेक ग्रामीण भागात वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी बऱ्याच ठिकाणी विजेचे खांब बदलण्यात आले। अशाच पुरार मराठावाडी येथे वीज पुरवठा सुरू करण्यात आला आहे, परंतु काही खांबे हे तुटलेल्या अवस्थेत आढळून आल्याने स्थानिक नागरिकांनी हे ताबडतोब दुरुस्त करून द्यावे अशी मागणी एमएससीबीकडे केली। मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्याने या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। यामुळे चक्रीवादळ झाला, त्या चक्रीवादळामध्ये ह्या पुलची अशी दुर्दशा झाली आहे। त्याच्यानंतर आम्ही बोर्डात जाऊन सतत त्या अधिकाऱ्यांना विनंती करून सांगतोय की हा पूल धोकादायक आहे, तर ह्या पूलचा काहीतरी तुम्ही करा। ते आज बोलतात उद्या परवा येऊ असे करून आजपर्यंत आलेले नाहीत। आम्ही ते बोलतात की लाईन कट करा। म्हणून बोला लाईन कट कशाला करता, पूलची तुम्ही दशा बघा काय आहे ती। तिथं माणसं जाण्यास इथं रस्ता आहे, तर हा रस्ता पूल धोकादायक असल्यामुळे रस्त्याची रहदारी जास्त आहे, तरी पण ते काय लक्ष देत नाही। लास्टला आज बोलले की तुम्ही आम्हाला टाईम भेटेल तेव्हा करू। हा सतत आम्ही साहेबांना सांगतो की जीवितहानी होण्याचा संभव आहे, तर तुम्ही लक्ष का देत नाही, तर काय कारण? आम्ही पोल आणलेलं गेले 10 दिवस झाले, 10 दिवस आम्ही ग्रामस्थ जातोय, तरी पण ते दुर्लक्ष करतात। तर आम्ही आज लासला त्यांना सांगलंय जीवितहानी होईल त्याचा जबाबदार कोण? तुम्ही जर जबाबदारी घेत असाल तर तुम्ही लावूच नका पोल। आणि आज एवढं त्यांना सांगितलं, तर तुम्ही लाईट करायला येत नसाल ना, ते बोलले आम्ही ही लाईट कट करू। तर आम्ही ग्रामस्थांनी असं सांगितलंय की जेवढी गावात लाईट आहे तेवढी संपूर्ण बंद करा, काय लाईटची आम्हाला जरूर नाही, ह्या शब्द देऊन आम्ही असं आलोय त्यांना।